शहरातील रिंग रोडच्या दुभाजकाचे काम पूर्ण झाले असले तरी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत वाहिन्यांचे काम अद्यापही अपूर्णच राहिले आहे। रिंग रोडच्या पूर्व दिशेला असणाऱ्या विद्युत खांबांची दुरावस्था झाली आहे। जोराचे वारे आणि वादळ आल्यास हे विद्युत वाहिन्यांचे खांब रस्त्यावर पडणार असल्याचा जणू भासच सध्या येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना होत आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अमीर शेख यांनी स्थैर्य लाईव्हकडे प्रतिक्रिया दिली। पाहूयात काय म्हणतात। नमस्ते, मी अमीर शेख, सामाजिक कार्यकर्ता पलटण। मी रिंग रोड इथे उभा आहे। एम एस सी बीने सुशुभीकरणाच्या नावावरती मेन लाईनचं काम चालू केलेलं आहे, पण मेन लाईनचं काम चालू होऊन दुसऱ्या खांबावरती लाईटीच्या तारा घेतलेल्या आहेत, पण आता हे जे खांब दिसतात तुम्हाला व्हिडिओ शूटमध्ये, या खांबाच्या तारा मोकळ्या झाल्यामुळे एक खांब थोडं जरी वारा आला तरी हलतात। त्याच्या पाठीमागे एक खांब आहे, तिथे त्या खांबाला अनेक वाहनं धडकून तिथे दुर्घटना झालेल्या आहेत। आणि दुसरी गोष्ट, ग्रामीण भागामध्ये पूर्ण एम एस सी बीनं रोड लाईट अंधारमय केल्यात लोकांचं, अंधारात जात या पावसामुळे लोकांना त्याचे त्रास होतोय, तरी एम एस सी बी लक्ष देत नाही। आणि दुसरीकडे ह्या रिंग रोडला हॉस्पिटल आहेत, पेट्रोल पंप आहेत, तिथं वर्दळ आहे, अशा ठिकाणी जर खांबाचा तारा काढला तर खांब आहे असे ठेवल्यात, जर अशा वेळेस जर दुर्घटना झाली तर एम एस सी बीवरती मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करू असे आम्ही त्यांना इशारा देत आहे।